ओम नमः शिवाय। 22 ऑगस्ट श्रावण महिन्यातील चौथा आणि अंतिम सोमवार। या दिवशी आपल्या घरातील आजारपण दूर करण्यासाठी एक महा उपाय सांगतो आहे आणि हा उपाय करण्यासाठी कोणत्याही सामग्रीची आवश्यकता नाही। फक्त 2 लोटा जल म्हणजेच 2 तांब्याभर पाणी आपणास आवश्यक असेल। हे जल घेऊन आपण जवळपासच्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करत हे जल शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करायचं आहे। लक्षात ठेवा, दोन्ही तांबे दोन्ही कलश एक साथ आपण शिवलिंगावरती अर्पण करणार आहोत ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करत। महिलांनी स्त्रियांनी नमः शिवाय ओम या मंत्राचा त्या ठिकाणी जप करायचा आहे। अशा प्रकारे हे जल अर्पण केल्यानंतर शिवपिंडीवरून महादेवांच्या शिवलिंगावरून हे जे जल खाली पडेल हे जल आपण एका पात्रात गोळा करायचं आहे आणि महादेवांची त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा करून आपली प्रार्थना त्या ठिकाणी बोलून दाखवायची आहे की आपल्या घरात जे काही आजारपण आहे, सतत कुणी ना कुणी आजारी पडतं, रोगराई हटत नाही, तर ही प्रार्थना करायची आहे। आणि जे जल आपण एकत्र केलेलं आहे हे जल सर्वात प्रथम आपल्या संपूर्ण घरामध्ये आपण शिंपडणार आहोत, त्याचं प्रोक्षण करणार आहोत। यामध्ये आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे, मुख्य चौकट आहे, आपल्या घराचं गेट असेल, प्रत्येक रूममध्ये प्रत्येक खोलीमध्ये हे जल शिंपडायचं आहे। मात्र बाथरूम आणि टॉयलेट या 2 जागा किंवा जिथे तुम्ही काही तुमच्या भंगार स्क्रॅप वगैरे वस्तू ठेवलेल्या असतील अशी साठवणुकीची खोली त्या ठिकाणी हे जल आपण शिंपडू नका। आणि जी रोगी व्यक्ती आहे, आजारी व्यक्ती आहे, या आजारी व्यक्तीस हे जल आपण थोडं थोडंसं दररोज पिण्यास द्यायचं आहे। मित्रांनो, या अंतिम श्रावण सोमवारपासून पुढे येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आपण हा उपाय करत चला जोपर्यंत आपल्या घरातून रोगराई आजारपण निघून जात नाही। हा छोटासा उपाय आपल्या घरातील बाधा असतील, काही घरामध्ये दोष असतील, ते सुद्धा दूर करतो आणि जुन्यात जुन्या रोगातून त्या रोग्यास मुक्ती प्रदान करतो। मित्रांनो, अजूनही असे अनेक उपाय आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत आणि हे उपाय प्राप्त करण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव लिहा, वेळ नसेल ओमसुद्धा लिहू शकता आणि आपल्या ओनली मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य दाबा। धन्यवाद। ओम नमो नारायणा।